प्रेमाची गोष्ट मालिकेत आता एकदम वेगळं वळण आलेलं आहे. मुक्ताच्या आईचा अपघात झाला असून हा अपघात कोणी केला हे सागरला कळतं. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेऊया. प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताच्या आईचा अपघात करणाऱ्याचं नाव आलं समोर. माधवी गोखले यांचा अपघात झाला आहे. अपघातामध्ये त्यांना चांगली दुखापत झालेली आहे. हा अपघात कोणी केला याचा छडा घेण्यासाठी सागरने एका माणसाला कामाला लावलेला आहे. त्या माणसाची गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा सागरला फोटो पाठवला आहे. त्यामुळे सागरचे पुढचे पाऊल काय असणार हे जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत. मिहीर आणि मिहिकाचा साखरपुडा मोडला आहे, कारण मिहीर हा सावणीचा भाऊ आहे हे सत्य सर्वांसमोर आलं. आजपर्यंत मिहीरच्या कुटुंबियांविषयी फारशी कोणाला माहिती नव्हती, पण माधवीला मिहीर हा सावणीचा भाऊ आहे हे कळताच तिने या लग्नाला नकार दिला आहे. इतकं सगळं झाल्यावर जेव्हा माधवीचा अपघात होतो तेव्हा मिहीर त्यांच्या शेजारी बसून काळजी घेत असतो. सागरला पाठवलेल्या फोटोमध्ये माधवीचा अपघात हा कार्तिकने घडवला असल्याचं समोर आलं आहे. अपघात करणारी गाडी ही सावनीच्या नावावर असते हे जेव्हा सागरला कळतं तेव्हा सागर मुक्ताला फोन करून सांगतो. मुक्ताचा बदला घेण्यासाठी कार्तिक हे सगळं करत असल्याचा समज सर्वांचा होतो. पण इंद्रा मात्र मुक्तावर चिडते, माझा तुझ्यावर जराही विश्वास नाही, आणि ती मुक्ताला खोचकपणे बोलते. दुसरीकडे स्वाती बोलते, माझा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही. सावनी आणि कार्तिकने हा अपघात केल्याचं सागरला कळतात तिच्या घरी जातो. आता पोलिसात तक्रार करणार असल्याचं समजताच सावनी सागरला अडवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि सागरला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो. सागर ऐकत नसल्यामुळे शेवटी तो खरं सांगतो. पप्पा जर कोणी तुरुंगात जाणार असेल तर तो मी असेल असं आदित्य म्हणतो. सागरला हे ऐकून धक्काच बसतो. एकीकडे आदित्य तर एकीकडे मुक्ता असा सागर कैची सापडला असून सागर आता कोणता निर्णय घेईल याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.